असली पहिलीच संद असतली की बर्थडे दिसा माझा फ्लॉप केला बर्थडे आणि मिटिंग माझा मासो बर्थडे फ्लॉप केला सगळी सातांच्या आम्ही प्रेझेंटेशन आम्ही सगळे करत आले बेगीन विथ एक हिस्टॉरिक अनाउन्समेंट जावपाचे असा आणि त्याच्या पहिली माका 10 मिनटं दिला आपले विचार मांडपाक तर पण हांव ट्राय करता सदांच सदांच ह्याच उलयता हांव पण ट्राय करता ह्या दिसांनी आम्ही तुम्ही पहिला आसतले की आमचे सगळ्या गावांनी विजीट चालू असा पहिले आम्ही शिरोडा गेले मागीर पोरया पावले मागीर मदींच आमकां प्रियोळ आपयले बरं मागीर आजगाव पावले आम्ही शिवोली कॉन्स्टिट्युएंसी पावले ह्याचे उद्देश एकूच असले की आमकां जी नॉलेज असा जे हांवें इतली वर्सां कायदो शिकोन इतली वर्सां शिकोन जी नॉलेज गेन केल्ली ती तुमकां पावपाक जाय आमच्या भुरग्यांक पावपाक जाय आणि तशेंच जे कायद्याची फकाणां करता जे सरपंच पंच मेंबर आणि सेक्रेटरी असा आणि जे सगळे डायरेक्टर्स ऑफिसर्स असा त्यांना कसे जागे हाडपाचे हे आम्ही ठरयला हे एकूच उद्देश घेऊन आम्ही प्रत्येक गावात भोवता तो विचार आमकां कसो येयलो आम्ही पहिली चालू केले पंचायतीन वचपाचे आम्ही म्हणटा की इलेक्शन झाले ऑगस्टान पंचायत इलेक्शन झाले मागीर आम्ही चित्ता की सरपंच पंच मेंबर जाल्यार पण तो झेडपी येला तो केन्नाच दिसना तो आपली कामां करतलो तो आमची कामां करतलो आम्ही कित्याक करपाक जाय आम्ही विलेजर्स आम्ही कित्याक करपाक जाय सो तो विचार काढपाक आमकां एक आयडिया येयले की आम्ही गावान गावान भोवपाचे पहिली सरपंच आणि सेक्रेटरी असा त्यांची एग्जाम घेऊपाची जसं की तुम्ही पहिला असतले की आजगावान तो सेक्रेटरी असा तर आम्ही उलोपाक लागलो 3-4 फटी उदक पिलो शिरोडा 4 पंचायतीन गेले शिरोडा 4 पंचायतींनी विजीट केले आम्ही पंचवाडी शिरोडा बोरये बरं आणि एक पंचायत असा बेतोडा 4 स्क्वेअर झालं म्हणजे डबल झाले सरपंच आणि सेक्रेटरी दोघूय वांगडात ना वाटेक वयता पंचवाडीच ना मी पुढे बेतोडा वयता त्यांना वाटेक सरपंच मेळटालो मात ऑफिसर मेळनासलो कोणी सांगले कितें कांयच खबर ना राया पंचायतींनी तेच झाले मग ते उडता पंच म्हण येयलो ताका कितें जाले कितें कळ्ळें तेका खबर ना आपूण तुमच्या वांगडा असो म्हणपाक लागलो मागीर वांगडा आतां परत सेपरेट जालो आनी नेक्स्ट डे प्रेस घेतली तुमकां एक प्रश्न विचारता तो म्हाका भिता काय मनोजाक भिता काय तुम्ही जे वांगडा भुरगे आहात ताका भिता तो कोणाक भिना तो हेका सगळ्या लोकांक भिना आमच्या तोंडांकूय भिना तो हांव तर सामको बारीक असा म्हाका मारपाकूय येता थोडे बॅटा बिटा काढलेली असा सो हांव बारीक असा म्हणून म्हाका ते आम्ही तसे दिसता म्हणून आमकां ते मारपाक येना ना आमकां भिना आमच्या फाटल्यान जी कायद्याची नॉलेज असा जी नॉलेज असा ताका लागून ते भिता आणि ती प्रत्येक आणि ही नॉलेज जी म्हाका असा ना सगळ्यांक असा ती सगळे हांगसरले जितले जाणटे असा भुरगे असा कोणी असू तांकां आम्ही दिताले हे आम्ही निश्चय केल्ले असा आता हे नॉलेज घेऊन आम्ही केन्ना करतले आम्ही सदांच म्हणटा की त्यांची पंचायत एक याद धरा आणि रिपीट करा ही पंचायत त्यांची न्हू ही आमची पंचायत परत एकदा रिपोर्ट करता की ही पंचायत त्यांची न्हू ही आमची पंचायत ज्यांना तुम्ही पंचायत आपले देऊळ आपले घर कसे मानतले त्यांनाच तुमकां तो बिलीफ येतलो की पंचायत आपली म्हणून आता पंचायत आपली म्हणलं की सदांच सदांच पंचायतीन वचपाचे काय ना व्हेरी इझी 15 दिसांनी एक मिटींग जाता पंचायतीची फोर्ट नायट पंचायत बॉडी मिटींग थोडे फोर्ट नायटली मिटींग म्हणतात खूप तरेतरेची नावं असतात थोडे बॉडी मिटींग म्हणतात थोडे पंचायत मिटींग म्हणतात थोडे मेंबर्स मिटींग म्हणतात यांची आपआपलीच नावं दिलेली असतात थोडे 7 असतात थोडे 5 असतात थोडे 11 असतात आता थोडे कमी जावपाचे ऑलरेडी आम्ही 5 जणांचे डिस्क्वालिफिकेशन घातलेले आहात
आणि जे जे कोण कायद्याची फकणा करता ते जर ऑलरेडी आमची पेटिशनर रेडी आसा ऑलरेडी फक्त विलेज नेम आणि पंचायतचे नाव चेंज करपाक जाय कायदो एकूता आता चड सेक्शन सांगना कित्याक तुम्ही मागीर म्हाका बर्थडे सुद्धा सेक्शन किंग म्हणून ते नाव धरता त्या मिटिंगेक कितें जाता ते मिटिंगेक तुमच्या गांवान कितें कितें येता उदकाचे कनेक्शन कोणाक दिवपाक जाय लायटीचे कनेक्शन कोणाक दिवपाक जाय मेगा प्रोजेक्ट खंय येता बिल्डिंगे खंयसर येता मागीर कसले तरेतरेचे स्किम्स कसले येतात गव्हर्नमेंटान किती किती पैसे धाडलेले आसा हे सगळे एव्हरी 15-15 मिनिटांनी तुमचे ठराव पास जाता ते प्रत्येक विलेजराक प्रत्येक पब्लिकाक बसपाक मेळटा मग कोणूच बसना चडशे आता आम्ही अवेअरनेस करणार बसपाक लागला याच्या पुढे बसपाक जाय आपली पंचायत आपले देऊळ आपले घर कसे चप्पल बाहेर पण वसपाक जाय थोड्या पंचायतीन वयता बीपीके पंचायतीन तशी एक प्रथा असता की चप्पल बाहेर धरपाची आणि जर सांगू सुद्धा बीपीके पंचायत सरपंच पंच मेंबर चढ करता तर चप्पल जशी बाहेर धरला तसे तुमकाय बाहेर धरतले आम्ही मिटिंगे बसपाक जाय पहिली जशी आता अशी जशी आम्ही शेतात मिटिंग घेतला तशी वडाची झाडा ना आता चिसेची झाडा कमी झाला ग्रामसभा ती पहिली उघड्यार जाताली ओपन जाताली आणि आम्ही म्हणताली ग्रामसभा इज अ फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी तो फेस्टिवल आता कोण ना कोण झगड्यांचं झालेलो असा आता फुडल्या आयतारा थोडं ग्रामसभा हा लागीत एक आसा आमची कुडका पंचायत ती कित्याक घेना आमकां खबर ना कोणाक बी त्या खबर ना सो ग्रामसभान पार्टिसिपेट जावपाक जाय फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी म्हणल्यार किती किती मेगा प्रोजेक्ट्स येतात लायटीचे कनेक्शन उदकाचे प्रॉब्लम लायटीचे प्रॉब्लम तरेतरेचे इश्यूज सगळे तुमकां गावांत मांडपाक जाय आता येतले तसे की ती सांगतात कोणाकूच चडशा लोकांक खबरच ना की उदक दिवपाक पंचायतीकूय रायट आसा जेव्हा हे कायदो आम्ही सांगता सरपंचाक सेक्रेटरी तेवूय शॉक जातात सारखे असा म्हणतात सेक्शन 79 आसा सेक्शन 80 आसा प्रत्येकाक रायट असा विचारपाक पंचायतीन आमकां उदक दिवपाक जाय फक्त पीडब्ल्यूडी न्हू नाजाल्यार टीसीपी डिपार्टमेंट न्हू पंचायतीन आमकां दिवपाक जाय उदक सो असले इश्यूज सगळे तुमी ग्रामसभेक म्हणपाक जाय ग्रामसभा जेव्हा जाता त्यांना पार्टिसिपेशन खूप कमी असता आम्ही पहिला की कमी असता याचे एकूच कारण की आम्ही सेल्फ बिलीव धरना की आम्ही आमच्या वांगडा आणि 10 जणांक आणि 20 जणांक व्हरपाक जाय सो याच्या पुढे तुमकां मागता की ग्रामसभेन पार्टिसिपेट वाढोवपाक जाय आणि तुमचे इश्यूज तू आपली पंचायत त्यांची पंचायत सरपंचाची पंचायत नाही झेडपी मेंबराची पंचायत नाल्यार एमएलएची पंचायत असे समजू नका ही तुमची पंचायत समजा आणि ग्रामसभेत पार्टिसिपेट जाया त्यांना शिकवपाक जाय तीच नॉलेज तुमकां दिवपाक रेव्होल्युशनरी गोवन्स आणि आवय असा सो वांगडा ही नॉलेज घेऊन फुडें सरया खरे फ्रीडम आम्ही म्हणता की खरे फ्रीडम आमकां केन्ना मेळटले जेणे प्रत्येक विलेजर प्रत्येक गोंयकार आपली नॉलेज वाडयतलो फक्त पंचायत कायद्याची न्हू जो कायदो तुमकां जिवनान लागता लायव्हलीहूडान लागता जावं उदक लायट ना सारखी रस्तो सारको ना ताका लागून कायद्याची जाणीव जावपाक जाय आणि ती दिवपाक तुमकां आम्ही फुडें आसा इग्नोरंट कशे वचपाचे ना लॉले कशे फुडें एक फावटी वचपाचे ना सगळे लिडर नॉलेजेबल पर्सन नॉलेज इज सारकी रिसोर्स आणि फ्रीडम म्हणटा ते तसे ते घेऊन फुडें वचपाक जाय जेन्ना आम्ही पळयले की खुबशे पंचायतींनी इश्यूज आसा पंचायत आमकां सांगता तुम्ही असे कित्याक करनात आम्ही तुम्ही तसे कित्याक करनात तर कायद्याची बाजू जेव्हा तुम्ही जाणा तर तुम्ही स्ट्रॉंग जातले आता जेव्हा तुम्ही ग्रामसभेन वयतले ग्रामसभेन वचून बेश्टे प्रपोजल घातले बोबाळ मारतले हे जावपाक जायना एक रुपया जो पंचायतीन येता तो कसो स्पेंड करपाक जाय तो टेंडर कसो जावपाक जाय तो खंयसर म्हणपाक जाय तो तुम्ही डिसायड करपाक जाय ही तुमची पंचायत तुमचो हक आणि तुमचो प्लॅन युअर पंचायत युअर राईट अँड युअर प्लॅन ग्राम पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे GPDP तर एव्हरी इयर जाता एप्रिल टू मार्च तेथून तुम्ही पार्टिसिपेट जावपाक जाय तिथून तुम्ही पार्टिसिपेट कसे जातले जसे पंचायतीचे लेवल पंचायत A, B, C, D ग्रेड्स असता 50 लाख मेळटा थोड्या पंचायतीन थोड्यांक 80 लाख मेळटा वर्षाक थोड्यांक कोट्यांनी पैसे मेळटा जे बरे पंचायत आहात सो प्लॅन कसो करप आम्ही
सीरीज ऑफ मिटींग्स जातात. पहिली विलेज डेव्हलपमेंट कमिटी वचपाक जाय, मागीर रनिंग फंक्शनल कमिटी सुपरवायझरी कमिटी हा, गार्बेज कमिटी हा, बायोडायव्हर्सिटी कमिटी हा, हे कमिटी मेळून सगळी एक विलेज डेव्हलपमेंट कमिटी जाता. ते कमिटीन तुम्ही वचपाक जाय, मेंबर जावपाक जाय. जर तुमकां सगळी नॉलेज आहा तुम्ही कन्व्हेनर जावपाक जाय. आणि सगळो प्लॅन गावात खंयसर MRF येतलो, खंयसर STP प्लॅन येतलो, खंयसर खंयची स्कीम खंयसर मेळपाक जाय, मागीर खंयचे अवेरनेस कॅम्प लावपाक जाय, STP स्कीम खंय पावपाक जाय, गगन भरारी स्कीम मेळटा काय ना ती पळोवपाक जाय. सगळो प्लॅन तुम्ही करपाक जाय. आणि म्हणतात GPDP हो प्लॅन तुमचा वचपाक जाय. कोण ZP मेंबर, कोण MLA, कोण सरपंच ना पंच मेंबर हे प्लॅन करना, सेक्रेटरी करना, तो ऑलराईट तुमकां जिल्हा कायद्यान तुमीच करपाक जाय. हो प्लॅन जातकीर कामाचे सुपरविजन, खंयसर तुम्ही ड्रेनेज बांधला, खंयसर कलवट बांधला, हे सुद्धा करपाक एक सुपरवायझरी कमिटी असता, ते तुम्ही करपाक जाय सरपंच आणि पंच मेंबर न्हू. आणि एक रुपयाचा हिशोब तुम्ही मागपाक जाय. बेगीनूच आम्ही बाकीच्यो पंचायती, जसं जसं आमकां टायम मेळटा, बाकीच्यो पंचायती 191 पंचायती आहा, सगळ्या पंचायतींनी आम्ही भोंवतले. आणि हे अवेरनेस जसे आम्ही सेक्रेटरी नाजाल्यार सरपंचाक शिकयता, हेज्या फुडें जर जाय जर पडले आमच्या डायरेक्टराक शिकोवपाक जाय, नाजाल्यार BDO शिकोवपाक जाय, नाजाल्यार खंयच्या ऑफिसराक शिकोवपाक जाय, नाजाल्यार हे CM शिकोवपाक जाय, नाजाल्यार PM शिकोवपाक जाय. ती नॉलेज आम्ही गेन करतले आणि आम्ही पॉवरफुल जातले. सो माझे वयता एकूच प्लेस घेऊया की नॉलेज गेन करूया. इग्नोरंट कसे राहची न्हू, आणि नॉलेजेबल आणि नॉलेज इज खरी फ्रीडम असे मानून घ्या. देव बरे करू.